अहो मामी एवढा मोठा जाव आहे तुमचा सुटलाय जेल मधनं म्हणून लोकांनी हाल गेल्यावर मिरवणूक काढली माझी. एवढा मोठा VIP सुटलाय जेल मधनं मग एवढी गर्दी करायची असते का? ए चला जाऊ घरी. गर्दी कुठे? मला तर माणसं दिसनात. आओ ही तर वाड्यातली माणसं सोडली आणि हे वाजवणारे काका सोडलं तर मग कोणच नाही दुसरं. आणि गर्दी तर लांब लांब पर्यंत नाही. तुम्ही नव्हते ना तर मला जेवण बी जायचं नाही. हो उपाशी राहून राहून बघा मी किती बारीक झाले. तर जेवण गोड लागत नव्हतं म्हणत चांगलं चार चार टाइम चरत होतीस की? अग जर गोड लागलं नसतं ना तर कणगी संपल्या असत्या का? ए काय बी काय बोलती ग वंदे ती सोड. अग जेल मध्ये राहून मी आज पोलिसांची काम करत होतो. दोन चार केसेस मी अशाच सोडवल्या. दोघा तिघाल तर डायरेक्ट हसाव सोडवलं मग आलो. सोडतच नव्हती आपण. सकाळ संध्याकाळ रोज दाबून मटण अंडी खायला घालत होती. उठल्या उठल्या सकाळी सकाळी मिरसं दूध प्यायला देत होती. मी म्हटलं आता मला जाऊ दे घरी म्हणून मी आलो इकडं. अग निघताना तर अख्खं जेल ढसाढसा रडत होत. हो मला पण जाऊ द्या पैसे द्या माझ. तुला पैसे पाहिजे का? थांब आल्या का बाबू तुला सांगायचं माझी जेलमध्ये ना तुझी मला लय आठवण येत होती. ठीक आहे पैसा 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 करतोय. फक्त 300? अरे 300 म्हणजे लय झालं का? मी कुठं पण गेलो बिन पैसे देता माझ्या माग पुढे वाजवी देते लोक. तुझी दाढी वाढली म्हणून तेवढं मी तुला दिलं. जा दाढी करून जा जा ती फुलं घेऊन जा जा. काय बाया एवढ्या दिवसातून माझा नवरा आलाय पण त्याला ना चहा देत कोण लवकर ना पाणी देत. आय बघितलंस का? करती बाया काय लहान पोरी गाय आई करता. व बाबू ती चहा पाणी नाश्त्याचं जरा येळवर बघा. मला तिकडं अमेरिकेला एक चक्कर टाकून आलं पाहिजे. इलेक्शन लागले अमेरिकेला मला तिकडं प्रचाराला गेलं पाहिजे. लवकर उरका ना ती इष्टी बिष्टी चुकली तर परत घोटाळा होईल. अमेरिकेला आणि इष्टी होय. अरे काय तोंड्या तू जेल मध्ये होतास ना तेच बरं होत. किती थापा मारशील र वंदे तुझा नवरा आलाय ना आता सुटून तर जावा बघू तुम्ही दोघ तुमच्या घरी. काय ग बाय असली कसली ग तू उरफाट्या काळजाची. तुला ना अजाबात जावायचं प्रेम नाही बघ. एवढ्या दिवसातून माझा नवरा आला जरा चार पाच दिवस राहू द्यावा. ते काय नाही ते काय जर झालाय होय यांना जीव खाऊ घालायला. काय रे बाबू बरोबर ना? होय अक्का मी काय नाही म्हणन. दाजी तुम्ही चारच दिवस राह. तर मोठा पराक्रम नाही का ग अजून आला? इकडे खून करणारा फिरतोय बाहेर आणि ह्यो चार शब्द नाही बोला तर आला जेल मधन भोगून. वंदे डॉक्टरच्या केस काय झालं? अहो सुटलं किती डॉक्टर पण तिकडं वाड्याबाहेर मोठा सांगाडा सापडलाय परत. वंदे मला नाही जेल मध्ये परत जायचं. चल कापड मान आपण निघूत मला नाही राहायचं. हा काय रे काय तोंड्या आ तिथं चांगलं अंडी मटण चांगलं निरचं दूध मिळत होत आता का घाबरतेस थांबकी. अहो मामी प्रश्न अंडी मटणाचा नाही तिकडं अमेरिकेच्या इलेक्शनला जायचंय मला. ओ मामा आहो त्या अमेरिका बिमेरिका राहून द्यात. तुम्हाला कुठं बी जायला येणार नाही. पोलीस म्हणल्यात वाड्यात आलेल्या माणसानं परत बाहेर जायचं नाही. लगा जेलमध्ये होतो तीच बरं होतं. बिनका आम्हाला सुटलो बाहेर. बजाट आला सोडून विजय भाऊ ना? भाई आलो सोडून घरी. मला वाटलं ते डॉक्टरांबद्दल बोललं तर तू परत भांडतो की काय त्यांच्या सोबत? शुद्धीत असत तर भांडलो असतो. पण काय भांडू माझ्या त्यानं तर अवस्थाच भगवाना झाली माणसाची. घरी जास्तो रेशमा 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 चाललो होत. एक काळ होता नाम्या या माणसाचं माझ्या बी घर पाणी बी नाही हातच. पण आज आता ही अशी अवस्था झाली का नाही मी काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. याच गोष्टीचं राहून राहून मला वाईट वाटते बघ. खरंय बजा तुझं बाप होणार म्हणून अख्ख्या गावाला पेढं वाटलं. मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे बघ. आणि त्याच्या नशिबी काय हे असं. अरे सांगायच राहिलं तू माझा होता ना. विजय भाऊ आपण हे करू विजय भाऊ आपण ते करू
विजय भाऊ आपण इकडे जाऊ, विजय भाऊ आपण तिकडे जाऊ, विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ करायचं नसत हो ना नाना, बजा माझा होता ना, तू दोस्ती तोडली यार, बजा दोस्ती तोडली। अब काय बोलताय विजय भाऊ, तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा, बजरंगाचा पद घेऊन येतो का? एक काम कर, जा आणि माझ्या रेशमाला घेऊन ये। मस्करी केली रे माझा, मला माहिती रेशमा आता कधीच परत नाही येऊ शकणार, ही गेली पण ती येऊ शकणार नाही म्हणून काय आलं, मी जाऊ शकतो ना तिच्याकडे। काय बोलताय विजय भाऊ, काय बी बरोळ नका, तुम्ही इथंच बसा। अरे माझ्या सगळ्यांना जायचं रे एक दिवस, मी जाईन कधीतरी असं बोललो। बजा माफ कर यार, मला करशील ना माफ, दारू ना माणसाचा कुत्रा करते रे, आपण काय बोलतो काय वागतो काही कळतच नाही, मला माहिती आहे मी नशेत तुला खूप त्रास दिलाय, माफ करून टाक मला। हे नाम्या गावातल्या लोकांना सांगा, नसान विजय भाऊ वाईट माणूस नव्हता, विजय भाऊ चांगला माणूस होता, विजय भाऊ त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा, सांग सगळ्यांना, सांगशील ना नाम्या? हो सांगेल ना विजय भाऊ, पण तुम्ही असं का बोलताय? सहज बोललो, ए आम्या माझी काही उधारी बाकी करे? ओ विजय भाऊ असं का करताय? सहज आठवलं म्हणून बोललो, रेशमा जीव होती रे माझा। ए बजा तुला एक गोष्ट सांगतो, आपल्या बायकोवर ना कधी संशय नाही घ्यायचा, संशय ना हा संशय माणसाच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकत, आपण आपल्या बायकोचं मन नाही ना जपलं बजा, मग बायको बाहेर आधार शोधते आणि मग संसाराच राख होते। बघ ना माझी रेशमा गेली गेली, आता ती कधीच परत नाही येणार। नाही रेशमा तू नाही येणार म्हणून काय आलं, मी येईन ना तुझ्याकडे। हो विजय भाऊ काय बोलताय तुम्ही, काय बी काय बरळताय, नाही नाही कुठं बी जायचं नाही, तुम्ही इथं बसा। नाही बजा येतो मी, अहो मी सोडतो की तुम्हाला घरी? नाही मी जातो, माझा रस्ता मला माहिती आला, आता माझा प्रवास मीच करणार। तुमच्या दोघांची मैत्री खूप छान आहे, मला खूप आवडतं तुम्ही दोघे, जातो। विजय भाऊ भगवान झाले रे या माणसाची अवस्था, भगवान झाले, आता अख्खा आयुष्यांना असंच बघायचंय बजा। दार का लावलंस? कंपाउंडर तुझं तोंड बघ कसं झालंय, घाबरू नको मी तुला मारणार नाही, उद्या तुझी बॉडी पोलिसांना सापडली तर मी काय करू? तू का आलीस इथे? खरंच सांग, ती बॉडी तूच लपवली होतीस ना? मी नाही, माझा काय संबंध? केवळ तो साळसूतपणाचा, तुझं डोळत सांगत
घाबरलायस तू? तुझ्या तोबाडाकडे बघून पोलिसांना बी कळालास. ए झालं असेल तुझं तर निघितो. ए मी काय तुझी नोकर नाही. माझ्यावर ऑर्डर सोडायची नाही. आवाज खाली. तुझा खेळ आता संपलाय देवीसी. हेच सांगायला मी इथं आली. आणि असं पण तू फासावर लटकणारच आहेस. त्यापेक्षा एक काम कर. ईश खाऊन मरत का नाहीस? तुझ्याकडं आता लई कमी वेळ आहे. कंपाऊंडर घड्याळ आता उलट फिरायला लागलंय. हे इतकं सोपं नाहीये. पण चंदाला अवघड नाही. हे बघ माझं पैसा लवकरात लवकर देऊन टाक. तवा कुठे तुझा जरा वाचायचा चान्स आहे. नाहीतर तुझ्या हातात बेड्या कशा ठोकायच्या? हे माझ्या हातात आहे. एक फोन केला ना पोलिसांनी, तुझा खेळ संपला. शांतपणे नीट ऐकून घे. आपल्या दोघांचंही वाचणं तुझ्या हातात आहे. आपल्याला काही करून त्या चंदाचं तोंड शांत केलं पाहिजे. ते जर तोंड शांत नाही केलं तर ती पोलिसांकडे जाईल. आपण दोघंही जेलमध्ये जाऊ. काय डिंपल, तिला पैसे द्यावे लागतील आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुझ्याकडेच दे. माझ्याकडे आल्यानंतर मी तुला देतो प्लीज. एवढ्या कष्टानं मी पैसे कमवले आणि तिला पैसे देऊ? तिचा माझा काय संबंध आहे तिला पैसे द्यायला? एक रुपया पण देणार नाही मी. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुझा रेशमाच्या डेडबॉडीशी तरी संबंध आहे ना? हे बघ चंदाकडे काही पुरावे. ते जर का पोलिसांना दिले तर आपण दोघही अडकू. टिंपला का ऐक, पैसे दे. वय मग मी सांगितलं होतं तुम्हाला तिच्याकडे पुरावा सोडा म्हणून. मग तुला रेशमाची डेडबॉडी लपवायला कोणी सांगितलं होतं? आणि ते लपवलं कुठं? त्या झाडाखाली, तेही एवढ्या वरच्यावर. टिंपला का ऐक ना, दे ना पैसे, नाहीतर ती चंदा पोलिसांना सांगेल. प्लीज काहीतरी कर. पकडू द्या. जेव्हा पोलीस पकडतील ना तेव्हाच तेव्हा बघता येईल. पण आता एक रुपया काय, 50 पैसे पण देणार नाही मी. डॉक्टर काय झालं नाम आहे? विजय भाऊ. विजय भाऊ काय केलं तुम्ही? म्हणलं होत रेशमा बहिणीकडे जायचं. आपण तवाच बळकायला पाहिजे होत, अडवायला पाहिजे होत. विजय भाऊ मी नाही ओळखलं. माफ करा. मला वाटलं दारू पिऊन बरळत असतात. तुम्ही असं काय करायला वाटलं नव्हतं. तुम्ही बोलला होता ना समजाच ती सांग. मी चांगला माणूस आहे. मी समजाच ती सांगेल तुम्ही चांगला माणूस होता. बजरंगाची शपथ आहे मला. तुमची अवस्था ज्याने कोणी केली आणि रेशमा वहिनींचा खून केलाय का नाय ते माझ्या तावडीत गावला पाहिजे. नाही त्याची खांडोळ केली, त्याची लाकडं मसनात पोचवली का नाही
माझे बाबू नाव नाही लावणार. बुकीतच कर्ज होता आपल्यावर, पण कधी हात पसरला तर नाही म्हणलं नाही. आणि अडचणीला सगळ्या गावाला मदत करायचे, पण कधी कस दारूच्या नादाला लागलं. आयुष्याच वाटोळ करून घेतलंय कळलंच नाही ग मंगल. त्याने काही बळणी नाही केलं. अरे ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव प्यारा असतो त्याला काही मरणाचं ढवळ नव्हतं लागलं. पण एखाद्याची एवढी दिखणी बायको भरल्या संसारातून अशी अचानक गायब झाली, मग काय येड नाही लागणार तर काय? डोकं फिरेल की माणसाच? त्याला येड नव्हतं लागलं, तुमच्या ह्या कंपाऊंडरने त्याला येड केलं होतं. आणि त्याला सवयच होती, त्याच्या विरोधात कुणी बोललं की त्याला येड ठरवायचं. माझ्या बाबतीत पण त्यांनी तेच केलं. पण आहे ना, ही सगळं त्याला एक दिवस भोगावं लागल, त्याला तळतळाट लागल सगळ्यांचा. आजी काही तर परिस्थिती काय आणि तू काय बोलतेस? जरा परिस्थितीची जाणीव ठेवत जा ना. जाणीव आहे म्हणूनच म्हणती. अजून किती मुर्द पडणार आहेत त्याच्या छान व्हा. असं नको ना बोलू ग. विजय भाऊच्या जाण्यावर त्रास होत ग मला. माझ्यावर एवढं कर्ज होत, त्या माणसाचं लय उपकार होत ग माझ्यावर. मंगल, त्या माणसाकडे लक्ष द्यायला पाहिजे होत का आपण? आता काय आपल्या हातात होतो? तुम्ही तरास करून घेऊ नका. गेलेला माणूस काय परत येणार आहे बाई?